नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन येतोय, तो म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेसची आपल्याला मेडिकल ॲडमिशनमध्ये 100% आवश्यकता असते का। हा एक जिव्हाळ्याचा आणि प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचा विषय आहे। खूप वेळा काय होतं की आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंबहुना तुम्ही आम्हाला फोन केल्यानंतर आमच्याबरोबरच अशा प्रकारचे काउन्सिलिंग प्रक्रिया करणारे अवघ्या भारत देशामध्ये खूप सारे लोक असतात, परंतु ऑथेंटिकली किंवा जेन्युनली जे अगदी अधिकृतरित्या काम केलं जात आहे त्यांच्याकडे खूप सारी विचारणा होते, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्हाला फ्रॉड करणारे लोक भेटतात त्यांच्याकडे मात्र आपण अगदी शांतपणे दुर्लक्ष करून त्यांच्याकडे गेलेला असतो। खूप साऱ्या पाठीमागच्या 5-7 वर्षांमध्ये मी पाहिलेलं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अगदी MBBSचं ॲडमिशन करून देतो म्हणून सांगून काही लोकांना अगदी 5 लाखाला किंवा 10 लाख रुपयाला फीजमध्ये अगदी फसवणूक झालेली मी आजपर्यंत पाहिलेली आहे। तर सर्व विद्यार्थी पालक आणि माझे सर्व व्ह्यूअर यांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी अनुषंगाने सांगणार आहे। वास्तविक एखादी गोष्ट काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे काय, तर एक समुपदेशन प्रक्रिया आहे की या समुपदेशन प्रक्रियेमधून आपल्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये ज्या ज्या नॉर्म्समधील छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपली चूक होऊ नये आणि आपण आपल्या मार्क्स, आपली फीज, आपली कॅटेगरी आणि आपलं स्टेट कॉलेज सर्व काउन्सिलिंग प्रक्रिया याच्यामधील विथंभूत माहिती घेऊन त्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची प्रक्रिया, याला आपण नीट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो आणि त्याला मराठीमध्ये नीट समुपदेशन प्रक्रिया असे म्हणत असतो। वास्तविक पाहता ही प्रक्रियाचं नॉलेज घेण्याची सिस्टम आहे, त्याला आपण जी काही फीज किंवा चार्ज लावतो ते 5,000 रुपये टोटल चार्ज लावतो। वास्तविक पाहता हा जो आहे तो काउन्सिलिंगमधला शिकवण्याचा मार्ग आहे, टीचिंग प्रोग्रॅम आहे। तुम्हाला चुकू देऊ नये, फॉर्म चुकतात बऱ्याच वेळा, काही गोष्टी माहीत नसतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की या वेबसाईट वेगवेगळ्या येतात, ह्या वेबसाईटवरती काही नोटिफिकेशन येतं, ते नोटिफिकेशन कधी येतं ते आपल्याला लक्षात येत नाही, त्याच्यामधले लँग्वेजेस आहेत ते पण आपल्याला लक्षात येत नाहीत आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत ते पण आपल्याला नवीन माणसांना लक्षात येत नाही आणि त्यावेळेस मग आपली कुचंबना होते आणि आपला फॉर्म चुकून जातो। किंबहुना बऱ्याच वेळा काही फॉर्म्स पण अशा प्रकारचे अवेलेबल असतात की जे फॉर्म्स आपल्याला कधी सुरू झाले आणि कधी संपले हे माहीत नाहीत आणि त्याच्या अभावी म्हणून आपला ॲडमिशन आयुष्यभरातला जो मार्गातला टर्न आहे तोच डिफरंट होताना पाहिलेला आहे। आपण खूप वेळा काही विद्यार्थ्यांना मी आजपर्यंत पाहिलेले की ज्यांना फक्त सोप आपल्याला फॉर्म पैसे भरण्याची तयारी आहे, आपली 10 लाख 11 लाख भरण्याची तयारी आहे आणि मला इतर राज्यामध्ये सुद्धा जायचं आहे, परंतु फक्त कधी चालू होते प्रोसेस माहीत नाही, यासाठी म्हणून तुमचं ॲडमिशन होत नाही आणि ही माहिती होण्याची टोटल प्रोसेस आमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला करत असतो। त्यामुळे आमच्याकडे पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना जेवढं मॅक्झिमम नॉलेज आहे ते देण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करत असतो। वास्तविक खूप वेळा अशा पण काही गोष्टी येत असतात या अनुषंगानं की आम्ही तुमचं ॲडमिशन करून देतो, फॉर्म आम्ही भरून देतो आणि सर्व तुमचं करतो आणि तुम्ही काहीच करायचं नाही, डायरेक्ट आम्हाला एक अमाऊंट द्या आणि ती जी अमाऊंट असते ती फार मोठी असते आणि अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये तुम्ही जाता आणि त्याच्यावर मात्र विश्वास बऱ्यापैकी ठेवला जातो। परंतु ज्यावेळेस आपली फीज 5,000 किंवा आम्ही कमी सांगतो त्यावेळेस त्यांच्यावरती विश्वास कमी होतो, परंतु मोठमोठे मुंबई पुणे किंवा दिल्ली या ठिकाणी मोठे मोठे ऑफिस टाकून बसणारे लोक असतात, त्यांच्या ऑफिसेचे मोठं मोठं भलेले टगलेट भाडं असतं आणि हे सर्व पाहून तुम्ही इम्प्रेस पण होता आणि भली मोठी फीज वगैरे दिली जाते आणि तुमचं ॲडमिशन होतं किंवा नाही होतं हे माहीत नाही। बऱ्याच वेळा डे टू डेमध्ये पेपरमधून असतील किंवा क्राईम ब्रँचमधून ह्या सर्व गोष्टी पुढे येत असतात, परंतु मला असं या अनुषंगानं सांगायचं की माझा हा महाराष्ट्रातला जो माझा करिअर मेकिंगचा जो व्हिवर आहे त्या व्हिवरचं कोणत्याही टॉपिकमधून नुकसान होता कामा नये। फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमधून तुम्हाला 100% अगदी जस्ट इलिजिबल पासून ते 720 स्कोर येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे ऑप्शन्स आणि वेगवेगळे कोर्सेसचा इत्यंभूत आणि ऑथेंटिक सिस्टम आम्ही तुम्हाला सांगत असताना तुम्हाला कशाला जायची गरज आहे। काही वेळा बऱ्याच वेळा जर फीज थोडीशी जास्त देऊन आपल्याला इतर राज्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS पासून फिजिओथेरपीमधल्या कॉलेजमध्ये अगदी ऑथेंटिकली जात येत असेल तर कशाला जायचं, कोणत्या प्रक्रियेला जायचं। ही प्रक्रियेचा समुपदेशन प्रक्रियेमधील काउन्सिल प्रक्रियेमधील सर्व इत्यंभूत माहिती देणारी सिस्टम
म्हणजेच पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आहे, ह्याच्या पलीकडे काहीही नाही आहे. ही प्रक्रिया तुम्ही आमचा व्हिडिओ पाहून जरी तुम्ही तिकडे करायला गेला तरी सुद्धा चालू शकते, परंतु तुम्हाला पर्सनल बॅकअपसाठी म्हणून आपला हा पेड काउन्सिलिंग प्रोसेस आम्ही तुमच्यासाठी राबवत असतो. इतर सर्व महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरील हिंदी भाषिक किंबहुना इतर काही लोक आहेत की जे तुम्हाला जास्त फीस सांगून जर प्रक्रिया करून आम्ही 100% ऍडमिशन करून देतो असं म्हणत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही विश्वास किती ठेवायचा किंवा हे तुम्ही ठरवू शकता. खूप वेळा असं पण प्रकार होतो की हे सर्व प्रक्रिया संपून गेल्यानंतर आम्हाला फोन येतात की सर मी असं केलं आणि आत्ता माझं असा प्रॉब्लेम आला आहे वगैरे. तर या सर्व प्रक्रियेपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे, सजग राहायला पाहिजे. मला माहीत आहे प्रत्येक जण अडचणीत आहे, मार्क्स पडले पाहिजे, आपल्याला फीज वाचली पाहिजे. ही सगळी प्रक्रिया घेण्यासाठी नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि हे नॉलेज देण्याचाच प्रयत्न या माध्यमातून आपण सर्वांना करत असतो. फ्रॉड करण्यातून जेवढे अमाऊंट गोळा होते त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा टॉपिक आपल्याला नॉलेज मिळणं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आपलं ॲडमिशन पण होत नाही. आपण पैशानेही फसले जातो आणि आपलं ॲडमिशन होत नाही, त्यामुळे आपलं वर्ष वायफळ जातं आणि बऱ्याच वेळा आपण फसू शकतो अशा प्रकारचा आपल्यातला कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्यामुळे पुढील आयुष्य अडचणीचं जाताना दिसतं. तर मला असं म्हणायचं आहे की सर्व प्रक्रिया ही सिस्टमॅटिकली तुम्ही करून घ्या. आमच्या पेड प्रोसेसमध्ये तुम्ही यावं असंच नाही, कदाचित तुम्ही इतर प्रोसेसमध्ये जरी गेला असाल आणि तिकडे तुम्हाला जर जास्त फीज वगैरे किंवा काउन्सिलिंग प्रक्रियेचा फीज वगैरे सांगत असतील तर तुम्ही त्यावेळेस मात्र आमची आठवण करा, आम्ही तुम्हाला 100% गाईडलाईन करू आणि तुम्हाला ह्या फसवणुकीपासून थांबवण्याचा 100% प्रयत्न करू. एकंदरीत सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आपल्या आयुष्यभरातला ज्या टर्नवरती एकदम इम्पॉर्टंट गोष्टीमध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपण एकदम चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होण्याची इच्छा आपल्या सर्वांची असते, फक्त त्या इच्छेसाठी आपले जे ईगरनेस आहेत त्याचं कुणीतरी कॅशमध्ये रूपांतर करतं आणि ज्यावेळेस आपली फसवणूक होते त्यावेळेस आपण जागा होत असतो. हे होऊ नये या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला आहे. अशा सर्व तमाम माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्याचबरोबर काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या टीमतर्फे हा व्हिडिओ आपण संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.